मुंबईच्या प्रवासामध्ये आमचे लाडूचे काय हाल झाले तुम्ही बघू शकता. बेसनचे लाडू होते आणि जशी गाडी तापली तसे हे लाडू पण मेल्ट झाले. आणि इकडे मी चहा ठेवलेला आहे आणि आता थोडेसे इकडे गडबड चालू आहे नाश्ता पाण्याची. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितलास की मी गावी आलेले आहे आमच्या ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग. आणि आज मी घरी आहे आमच्या गावच्या. आणि स्टार्टिंगला जे मी तुम्हाला पूजा दाखवली ती ह्या घराची आहे, जी की इथे पण छोटे छोटे देव आहेत आणि त्यांची पूजा मी केलेली आहे. आणि तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता मी आता नंदीकडे चालले आहे आणि आजूबाजूचा हा परिसर आहे, म्हणजे शेती असते इकडे. सगळेजणं शेती करतात आणि हा विटांचा कारखाना आहे जिथे विटा बनता आहेत. कारखाना म्हणजेच की असे विटा बाहेर बनवायला लागतात. आणि आजूबाजूला ऊसच आहे. आणि आत्ता आम्ही स्पेशली नंदीला सरप्राईज देतो, म्हणजे त्या लोकांना माहीत पण नाही की आम्ही येणार आहे. आता त्यांची रिॲक्शन आपल्याला बघायची आहे. जाऊन मी तुम्हाला झलक दाखवणारच आहे. खूप आनंद वाटतो की आणि एक तर सरप्राईज देतो आहे, कोणाला काही माहीत नाही आम्ही येतो आहे ते. चला व्हिडिओ बघत राहा, स्टे ट्यून. आलेलो आहोत आम्ही माझ्या नंदेकडे आणि आता थोडंसं खाऊ घेत आहे. मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी खाऊ घेत आहे. इथे सगळीकडे शेती आहे तुम्ही बघू शकता. आणि खूप ऊन आहे, खूप ऊन म्हणजे खूप ऊन आहे इकडे गावी. मी आले आहे 3 दिवसासाठी, पण 3 दिवसातच सगळं बदलतं, चेहरा वगैरे काही. मी इकडचीच आहे त्यामुळे माझं ते स्किन कलर बरोबर इथलाच होतो. मग मुंबईला थोडं पाण्यात बदल येतो त्यामुळे आपण तिथे थोडंसं हे होतं, गोरं होतं. पण इथे आल्यावर परत ती जी स्किन माझी आहे पहिल्यापासून तशी दिसायला लागते. जास्त दिवस राहिल्यावर आत्ताच एक दिवस झाला तरी पण मी उन्हात होतेच. बाहेर असं जरा फिरू वाटतं गावाला आलं, असं घरी घरी बसू नाही वाटत. आणि चला मग भेटते तिथे गेल्यावर तुम्हाला. स्टे ट्यून, बघत राहा व्हिडिओ. मामा आम्ही दोघं झालं, जरा काम होत. यश नाही आला मम्मी कडे. हा मामा आहे ना, बरोबर ओळखला. बरी आहे माझा सोनू मम्मी आणि माझी प्रिय. ए काय पाहुणे बघायला आलेत? होय, कोणी साडी नेसली आली होती तिनं पाहुणे बघायला. आताच म्हटलं ना बघू बघू म्हणून तर आलो. बघितलं सरप्राईज द्यायला भाजीला आहे की नाही? हे बघू बघू व्हिडिओ. अरे दादा, अरे व्हिडिओ दिसते एवढं लास्ट आहे त्याचं. काय मामी बघणार नाही काय? सांग. अरे बापरे. आणि सरप्राईज दिल्या कारणाने आता गडबड झाली आहे सगळ्यांची, कारण की जेवणाची तयारी सांगून जाणं वेगळं असतं. आपण सगळी तयारी करतो आणि अचानक जाणं वेगळं असतं, त्याचीच गडबड चालू झालेली आहे आता. आणि हे आहे स्वामींचं मंदिर. मी मुजरा करत आहे. 3 वेळा मुजरा करायचा असतो आणि आपले नाक आणि गाल जमिनीला टेकवायचे असतात. अशा प्रकारे मी स्वामींच्या पुढे मुजरा करत असते. आणि हे त्यांचं छोटंसं मंदिर आहे, त्यांच्या सासऱ्यांनी उभं केलं होतं. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ, त्यांच्या पादुका पण आहेत त्यांच्याकडे आणि त्यांची मूर्ती आहे. खूप मोठा कार्यक्रम होतो इथे, पारायण वगैरे होतं अशा प्रकारे आहे. नंतर गावाकडे खूप ठिकाणी अशी पद्धत आहे की नवीन गाडी आणते की प्रत्येक घरात त्या स्त्रिया गाडी पुसतात. तर मी पहिल्यांदा नंदेकडे गाडी घेऊन गेलेली होती, तर त्यामुळे नंदेनी गाडीची पूजा केलेली आहे. आणि अजून 2-3 ठिकाणी मी गेलेली, अजून एका ठिकाणी गेली तिथे पण गाडीची पूजा केली. म्हणजेच की गावाकडे खूप पद्धत आहे अशी पूजा वगैरे करायची. आता आम्ही चाललेलो आहोत कुठे?
दिदीला चाललोय आपण हॉस्टेलला, दीदीला भेटायला. माझी भाची हॉस्टेल मध्ये आहे, मेडिकल फार्मसी मध्ये ना, फार्मसी ना काय हा, तिथे आता तिला हॉस्टेलला भेटायला चाललोय. बाकी सगळ्यांना भेटलो, एक भाजी राहिली जी मोठी आहे ती, तिला भेटायला चाललोय. तुम्हाला पण नेतो, स्टे ट्यून. आणि आत्ता आम्ही आलो हॉस्टेलला, ती आम्हाला वरती घेऊन चालले मॅडमला भेटायला. आता मी तिच्याबरोबर चाललेले आहे. नंतर मी येताना गाडी चालवलेली आहे आणि गावाला गाडी चालवणे काय मस्त वाटतं. रिकामी रोड आणि आपल्याला गाडी व्यवस्थित चालवता येते गावच्या साईडला, कारण की एवढं गाड्या नसतात आणि हे रस्ते खूप छान असतात. तुम्ही बघू शकता माझ्या गावचा रस्ता किती छान आहे. मी नंदेगडनं आता परत माझ्या घरी चालले जिथे आम्ही राहतो तिथे. तर अशा प्रकारे रोड आहेत आणि अशा रोडवर वेगळीच मज्जा येते गाडी चालवण्यात. आणि माझे मिस्टर थोडे मला ट्रेंड करत आहेत की ही कशी चालवायची वगैरे, सांगत आहेत कसं स्टेअरिंग वगैरे हे करायचं प्रॉपर. आणि अशा प्रकारे मी लाँग ड्राईव्ह केलेली आहे. ठीक आहे, मज्जा येते गाडी चालवायला आणि एन्जॉय पण करते. मी तेवढ्या व्हिडिओ पण बनवते थोडे गाडीची आठवण म्हणून आपली. नंतर मी आलेले आहे माझ्या आईच्या घरी. आई वडील नाही आहेत, आई वडील माझे वारलेले आहेत, पण त्यांच्या आठवणी ह्या अशा आहेत. बघा, आंबे आहेत, चिक्कू आहे, चिंच आहेत, पण ती दोघं नाहीत. इथे आले की थोडे इमोशनल होते मी, थोड्या आठवणी, थोड्या आम्ही सगळे एकत्र राहिलेलो. ते गेल्यानंतर सगळं बदल खूप झालेला आहे इथे आवारामध्ये. पण ठीक आहे, प्रत्येक वेळी मला इथे आलं की थोडं डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, कारण की हे सगळं लहानपणी इथे गेलेलं आहे. नंतर हे सगळं एन्जॉय केलेलं आहे ना, मुलांनी पण केलेलं आहे, आमच्या आम्ही केलेलं आहे. ह्या सगळ्या आठवणी आहे, खूप आठवण येते त्यांची इथे आल्यावर. खूप म्हणजे खूप मिस यू आई बाबा. नंतर एके ठिकाणी बाळाला बघायला चाललो. त्याच्यासाठी बाळासाठी एक गिफ्ट घेत आहे, ते बघतो आहोत. त्याच्या पायात घालायला ते बाळे असतात, ते घेत आहोत. आणि इकडे आल्यावर पण आमच्या गाडीची पूजा केलेली आहे त्यांनी. आणि खूप छान पद्धती गावाला असते, नवीन गाडी घेतली की अशा प्रकारे पूजा करतात आणि खूप छान वाटतं, मस्त वाटतं. साडी, टॉवेल, टोपी देत आहेत आणि अशा प्रकारे एक पद्धत असते ती करत आहेत. मिस्टरांनी टोपी घातलेलं आहे, इथे पद्धत आहे टॉवेल, टोपी आणि साडी देतात गिफ्ट म्हणून. आणि पॅन्ट पीस, शर्ट पीस असं देतात. आणि त्यांच्याकडे छोटं बाळ पण झालेलं आहे, ते बघून आलो आम्ही. आणि त्याच्यासाठीच गिफ्ट घेतलं, तर झोपला आहे त्यामुळे मी दाखवू शकले नाही आणि लहान असल्यामुळे. आता परत घरी निघालेलो आहोत, म्हणजे जिथे गाव आहे आमचं छोटंसं आणि आमचं घर आहे तिथे. आणि मस्त रिकामा रोड आहे नेहमीप्रमाणे. आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावर लाईट किती छान छान लेझर लावलेले आहेत. आणि खूप एन्जॉय करतो या असला प्रवासामध्ये, खूप छान, कोण नसतं. आणि मस्त लेझर लावले बघा रोडवर, किती छान दिसतं आहे.